कार्यक्रम एकदा निवडणुकीचं जाहीर झाल्यानंतर देशात कुठचीही निवडणूक रद्द होत नसेल तर मुंबई युनिव्हर्सिटीची निवडणूक हे घेऊ शकत नाहीत निवडणूक अधिकारी. मुख्यमंत्री आहेत ते एक नंबरचे डरपोक आहेत. डरपोक होते, घाबरत होते, म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली, नाहीतर त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती. असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंदे आणि भाजप सरकारनं घेऊ शकत नसतील, डरपोक असतील, घाबरत असतील, तर मग काय उपयोग आहे आपला देश चालवायचा? कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये देखील असंही होईल की लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि मग स्थगित येईल की नाही आता आम्हीच चालू सगळं, निवडणुकींची गरज नाही. कारण प्रत्येक जण लढत होता आणि तरी देखील आमचा विजय हा चांगल्याच मताधिक्याने झाला होता. तसंच अर्थात यावेळीची जी सेनेट होती मागच्या वर्षी अपेक्षित होती ह्याच काळात, पण झाली नाही. या वर्षी सगळं प्रक्रिया सुरू झाली, वोटर रजिस्ट्रेशन सुरू झालं, निवडणूक पूर्ण कार्यक्रम जाहीर झाला. आणि साधारणपणे मी असं बघितलं देशामध्ये की एकदा निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर, आणि मी मागच्याच आठवड्यात TN सेशन साहेबांचं देखील पुस्तक वाचत होतो, कुठच्या कुठच्या परिस्थितीत त्यांनी निवडणुका त्या दशकांमध्ये घेतलेल्या आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही असू, अजून एक दोन संघटना असतील, काही अजून वेगळे वेगळे उमेदवार असतील, अपक्ष उमेदवार असतील, ह्यांनी ठरवलेलं ही निवडणूक लढवायची. पण झालंय असं की काल हे स्थगिती आल्यानंतर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की नक्की काय असं घडलं की ही निवडणूक स्थगित झाली आहे. ह्याच्यात काही गडबड कुठे गोंधळ झालाय का? जसं मध्यंतरी आपण पाहिलं असेल बंगालमध्ये दंगली होतील म्हणून केंद्र सरकारने कितीतरी पथकं वेगळ्या वेगळ्या केंद्रीय यंत्रणेच्या पाठवल्या होत्या, मग सेंट्रल फोर्सेस असतील, एजन्सीज असतील. तसं तर वातावरण इथे नाहीये. मणिपूरमध्ये जसं पेटलं वातावरण तसं तिथे वातावरण नाहीये. बरं, आम्ही जे काही पक्ष संघटना अपक्ष वगैरे लढत होतो, कुठेही वाद विवाद न करता, कुठेही भांडण न होता, कुठेही मारामारी न होता आम्ही ही निवडणूक लढत होतो. प्रत्येकाचे निवडणुकीचे जे मतदार असतात हे तुम्हाला माहिती असतं, साधारणपणे 1.25 लाख मतदारांनी ह्याच्यात स्वतःला नोंदवून घेतलं होतं. हे सगळे ग्रॅज्युएट मतदार होते. मग नेमकं झालं काय असं की काल रात्री ही बैठक घेतली आणि ही निवडणूक स्थगित झाली? काही मूलभूत प्रश्न त्याच्यात जे आपल्याला पण कदाचित पडले असतील. पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की काय घडलं, अचानक असं काय झालं की निवडणूक प्रोग्राम पूर्ण जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक स्थगित झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या पत्रकात लिहिलेलं आहे की बैठकीनुसार ही बैठक कुठे झाली, किती वाजता झाली, कोणाच्या घरी झाली, कोण कोण होतं त्या बैठकीमध्ये, बैठकीचे काही मिनिट्स आहेत का, हे कोणालाच माहिती नाही आहे. ह्याच्यात काहीतरी एक शासन आदेश असा उल्लेख आहे त्याचा, शासन पत्र. पण ह्या पत्रामध्ये देखील, शासन पत्रामध्ये देखील कुठचं पत्र आहे कोणाच माहिती नाही. काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर असतील, सगळे जे अधिकारी असतील ते फोन बंद करून बसलेले आहेत. मग पुढे हा प्रश्न पडतो की जर ही निवडणूक आज स्थगित झाली असेल तर ही कधी होणार निवडणूक? जर कार्यक्रम एकदा निवडणुकीचं जाहीर झाल्यानंतर देशात कुठचीही निवडणूक रद्द होत नसेल तर मुंबई युनिव्हर्सिटीची निवडणूक हे घेऊ शकत नाहीत निवडणूक अधिकारी. बरं, 1.25 लाख जे वोटर्स आहेत त्यांनी 20-20 रुपये देऊन स्वतःच्या खिशातून जी नोंदणी केलेली आहे, पुन्हा आपण पाहिलं असेल 1.25 लाख झाल्यानंतर ह्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक वोटरची छाननी केली गेली, व्हेरिफिकेशन केलं गेलं, आणि त्या व्हेरिफिकेशन नंतर जे खोटे मतदार होते किंवा जे काही बोगस वाटत होते, काही कुठे डाऊट्स असतील, कुठे काही प्रॉब्लेम असतील, ते कमी करून साधारणपणे 95,000 वरती वोटरची यादी आलेली आहे. म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 10 तारखेला निवडणूक होणार होती, आमच्या 10 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, मला वाटते इतर काही लोकांनी फॉर्म भरलेले असतील. मग हे सगळं झाल्यानंतर नक्की असं काय घडलं की ही भूमिका घ्यायला लागली? माझं तर मत स्पष्ट आहे, ह्याच्यात 2 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे जे आपल्या राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते एक नंबरचे डरपोक आहेत. डरपोक होते, घाबरत होते, म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली, नाहीतर त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती, ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असती, सगळं जे काही त्यांचं पकडलं होतं ते झाकायला त्यांनी तिथे उडी मारली, मग कुठे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, जे काही झालं ते झालं. पण त्यांचा कुठे दबाव होता का? ते घाबरले का? कारण ते निवडणुकीला घाबरतात. बघा, पुणे लोकसभाचे देखील निवडणूक अजून होऊ शकत नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून होऊ शकत नाहीये. आणि मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाच्या तरी होतील, त्यासमोरही पण ते जायला घाबरत असतील, तर नक्की आपण समजायचं तरी काय? मग एवढं सगळं फोडाफोड करून, म्हणजे 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, महाशक्ती स्थापन केली, एक मुख्यमंत्री, 2 एकदम भारदस्त उपमुख्यमंत्री, किती आता काय त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाहीत, किती कोणासोबत आहेत,
पण हे सगळं होऊन महाशक्ती त्यांच्या सोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंदे आणि भाजप सरकारनं घेऊ शकत नसतील, डरपोक असतील, घाबरत असतील, तर मग काय उपयोग आहे. दुसरी बाजू ही पण असू शकते की ही सुरुवात आहे नेमणुकांवरनं राज्य चालवायचं, नेमणुकांवरनं देश चालवायचा. कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये देखील असंही होईल की लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि मग स्थगित येईल की नाही आता आम्हीच चालू सगळं, निवडणुकींची गरज नाही. कारण पाहता आपण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल ते हस्तक्षेप करतच आहेत, विरोधी पक्ष म्हणजे जे आम्ही देशभक्त पक्ष आहोत त्यांच्या राज्यांमध्ये. पण अजून एक पाहायला मिळतंय की जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक चालवत असतील, घोटाळे करत असतील, मुंबई विद्यापीठामध्ये आपण पाहिलं असेल आत्ताच्या घडीला 11 जे गव्हर्नर्स नॉमिनी असतात ते नोंदवून घेतलेले आहेत, ते रजिस्टर झालेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. मला वाटतं टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी असते, प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएन्सी असते, ह्याच्या निवडणुका झाल्यात. मग नक्की पदवीधरांची काय चूक आहे, सुशिक्षित मतदारांची काय चूक आहे की त्यांचा आवाज हा त्या सेनेटमध्ये जाऊ शकत नाही. बरं सेनेट काय तुमचं सरकार पाडणार नाहीये, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेट जे सरकार तुमचं पाडणार नाहीये त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही. 10 सुशिक्षित ग्रॅज्युएट उमेदवार जे इतर ग्रॅज्युएट्स मतदान करून देतात तुम्हाला ते तुम्ही निवडून देऊ शकत नाही, तुम्ही ती निवडणूक स्थगित करता. कदाचित मागच्या वर्षी जे वातावरण होतं आपण पाहिलं असेल 6 निवडणुकींमधून, असंच पदवीधरांचं वगैरे ज्या निवडणुका होत्या MLC साठी 12 MLCs पाहिजे त्याच्या मागे लागलेले आहेत, पण पदवीधर जी होती शिक्षक मतदारसंघाची होती तिथे सगळीकडे भाजपचा आणि मिंदे गटाचा हा पराभव झालेला आहे. ह्याची भीती कदाचित त्यांच्या मनामध्ये बसली असेल, पण हे लोकशाही संपवण्याचं काम आपण पाहते आपले डोळे देखत होतं. ह्याच्यावर काही आपल्याला विचार असेल तर विचारू शकतो. असं म्हणतात युवासेनेमार्फत बोगस पदवीधरांची, अब्दुल्ला शादी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हण आहे, ज्यांना माहिती नाही त्याच्यात कशाला जायचं. मी मागच्या वेळी पण बोललोय की काही लोकांना थेरपीची गरज असते, प्रेमाची गरज असते, मी त्यांना ते प्रेम देत असतो, भाजपमधून त्यांना मिळत नाही. नाही महत्वाची गोष्ट ही आहे की कोर्टात जायच्या आधी कारण तरी कळली पाहिजेत आम्हाला. राज्यपाल त्या बैठकीत होते की नव्हते, राज्यपालांना हा निर्णय कळवला होता की नव्हता, घटना बाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे की नाही याच्यावर हे कळलं पाहिजे. कारण तसं जर पाहिलं तर असं कुठेही काही एक सुद्धा घटना घडली नाहीये जिथे तुम्हाला वाटते की या निवडणुकीला स्थगिती द्यायला पाहिजे. बरं छाननी तर झाली आहे ना 3 महिने, मग तुम्ही त्या रजिस्टर आणि त्या जे निवडणूक अधिकारी त्यांना काय चौकशी करणार का, त्यांची अटक करणार का की बोगस मतदार नोंदून घेतले. छाननी होऊन सगळं होऊन जर तुम्ही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लोकशाही नकोय. मी नाही भेटणार, मी भेटणार नाही, मी भेटणार नाही. आमच्या आता सेनेटर्स तिथे गेलेले आहेत जे 10 वर्ष काम करत आहेत, आमची युवासेनेची पण मंडळी तिथे जाणार आहे, त्यांना एकदम शांततेत आम्ही विचारणार आहोत की काय कारण होतं हे तर विचारणार आम्ही आणि जनतेसमोर येऊ द्या. पण हे जनतेला कळलंय की मिंदे आणि भाजप सरकार हे निवडणुकीला घाबरतं कारण त्यांना आता मँडेट मिळणार नाही, ना लोकसभेत मिळणार ना मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेनेटमध्ये मिळणार. कारण स्पष्ट झालं तर सरकारने पुढे पावलं उचलली पाहिजे.